नमस्कार, काल आपण आपल्या मनोबलाचा आणि दृष्टिकोनाचा संबंध आणि त्याचबरोबर ह्या दृष्टिकोनाचा आपल्या रिस्पॉन्सशी कसा संबंध आहे हे पाहिलं. रिस्पॉन्स, प्रतिसाद, हा प्रतिसाद काय दिला जातोय त्याच्यावर आपलं परफॉर्मन्स, त्याच्यावर आपला यश, त्याच्यावर आपलं अपयश ठरतं. प्रतिसाद निवडायला चुकला तर अपयश ठरलेलंच आहे. उत्तम बॅट्समन अत्यंत छान पद्धतीने काम करतोय, पण त्याचा एखाद्या बॉलला प्रतिसाद चुकला की विकेटच जाते. आजची सिच्युएशन अशी आहे की ह्या परिस्थितीमध्ये थोडा जरी हलगर्जीपणा झाला, थोडा जरी अविवेकीपणा, अविचारीपणा झाला आणि थोडीशी सूट झाली तर काय घडणार आहे? आमची विकेट जाणार आहे. आमची विकेट जाणार आहे म्हणजे काय? कोरोना व्हायरसचं संक्रमण आमच्यापर्यंत येऊ शकतंय. आणि हे जर संक्रमण आलं तर त्या बॅट्समनला पुढचा डाव तरी मिळतो खेळायला. आम्हाला माहिती नाही आहे की आम्हाला पुढचा डाव खेळायला मिळेल की नाही मिळणार. त्यामुळे परिस्थिती किती गंभीर आहे हे समजून घेऊ. त्या बॅट्समनला बॉल समोरून येतो हे कळत असतं, एकाच वेळेला हजारो बॉल येत नसतात. आता सिच्युएशन अशी आहे, बॉल कुठून येणार आहे, कसा येणार आहे, कुठल्या मार्गाने येणार आहे आम्हाला माहितीच नाही आहे. मग आम्हाला काय केलं पाहिजे? मग आम्हाला 100% जसं मनोबलाचा आपण विचार करतो आहोत, त्याचबरोबर मनोबलाचा विचार करता करता जागरूकतेचा विचार आम्हाला करता आला पाहिजे. एक आहे मनोबल. मनोबल म्हणजे तो विश्वास, तो एक श्रद्धा की कितीही मोठं संकट आलं तरी माझ्यातली इच्छाशक्ती, माझ्यातले प्रयत्न या संकटावर मात करतील आणि या संकटाला समजून घेतील आणि या संकटाला साजेसे असे प्रतिसाद देऊ शकतील. प्रत्येक वेळेला मातच केली पाहिजे असा काय विषय नाही. पण मग जर आपण ठरवलं की मग मनोबलाच्या बरोबर एक दुसरा आपण शब्द वापरलाय, जागरूकता, अवेअरनेस, हा खूपच महत्वाचा आहे. मनोबल असेल तर तो विश्वास उत्पन्न होतो, पण जागरूकता असेल तर त्या अनेक प्रकारच्या ऑप्शन्समधनं प्रतिसादाच्या आम्हाला अचूक बिनतोड प्रतिसाद निवडता येतो. दॅट इज कॉल्ड अवेअरनेस, जागरूकता. मग हा अवेअरनेस कशावर अवलंबून आहे? कुठलं मन हे जागरूक असू शकतं? तर एक खूप फंडामेंटल प्राथमिक गोष्ट, जे मन शांत असेल ना ते मन जागरूक असू शकतं. किंवा जागरूकतेचा संबंधच मनाच्या शांततेशी आहे. छोटंसं उदाहरण घेऊया. भला मोठा उसळटा समुद्र आहे, तुफान लाटा उसळत आहेत आणि त्या उसळणाऱ्या समुद्रामध्ये तुम्ही भला मोठा धुंडा टाकला, काहीच फरक पडत नाही, काहीच कळत नाही. पण त्याच्याऐवजी एखादा शांत तळ्याखाली तुम्ही गेलात, तळ्याचं पाणी निस्तब्ध आहे, शांत आहे, हलकेसे काहीतरी तरंग त्याच्यावर उमटत आहेत आणि तुम्ही छोटासा बारीक दगडाचा छोटा कण घेतला आणि तो टाकला, काय होईल? तरंग उमटतील, रिपल्स उमटतील. सो एवढा छोटासा स्टिम्युलस सुद्धा त्या निस्तब्ध पाण्यावर तरंग उमटवतो, म्हणजे तो संवेदनशीलतेने त्या छोट्याशा स्टिम्युलसला समजून पण घेतो आणि प्रतिसाद पण देतो. अशा प्रकारे मन शांत असणं आवश्यक आहे. आता हे मी का सांगतो या क्षणाला, कारण जर पेपर पाहिला करोना, बातम्या उघडल्या करोना, व्हॉट्सअप पाहिला करोना, सगळीकडनं तो मारा 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 होतोय आणि मनामध्ये एकच विचार आहे, हा करोना माझ्या दारात आला तर काय, हा करोना आमच्या गावात आला तर काय, हा करोना माझ्या कुटुंबियांपर्यंत कुठे पोचला तर काय, सतत हेच विचार आहे. आणि ह्या विचारामुळे काय झालेलं आहे, मनाची जी एक नैसर्गिक शांतता आहे ना ती पूर्ण ढासळलेली आहे.
आम्ही काही ना काही करून तो वेळ घालवतोय, पण ह्या वेळ घालवण्यामध्ये आत जर खाली पाहिलं तर मन अशांत आहे. मग हे मन अशांत जर असेल ना, तर अशांत मन आणि जागरूकता यांचा परस्पर संबंध नाहीये. जेवढं मन अशांत तेवढी जागरूकता कमी, जेवढं मन शांत तेवढी जागरूकता जास्त. मग आम्हाला काय करायला पाहिजे? आता आम्हाला हे करायला पाहिजे की ह्या सिच्युएशनमध्ये परत मगाशी म्हणल्याप्रमाणे संयम, की मला बाहेरच्या जगाची माहिती पाहिजे का? हो, माहिती पाहिजे, योग्य प्रकारची माहिती पाहिजे, योग्य प्रकारची माहिती पाहिजे. मग तेवढीच माहिती घेण्यासाठी मी एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी दोनदाच मी काय जर टीव्ही म्हणा का काय जे आमचं मग योग्य ऑथेंटिक मार्ग असेल सिच्युएशनचा आढावा घ्यायचा ते मी पाहिन, आणि बाकीचा दिवसभर मी अशांत करणाऱ्या बातम्यांच्या पेक्षा ज्यानी मनामध्ये शांतता उत्पन्न होईल अशा प्रकारे काहीतरी गोष्टी करत राहीन. मंत्रोच्चारण करेन, गाणं ऐकीन, गाणं गाईन, चित्रकला करेन, काहीही प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणे आवडीनिवडीप्रमाणे त्याला काहीही करता येईल, पण त्या सगळ्या प्रोसेसमधून एक महत्त्वाचं उद्दिष्ट साध्य झालं पाहिजे, म्हणजे मन अशांततेपासून शांततेकडे आलं पाहिजे. ज्या क्षणी मन शांत व्हायला सुरुवात होईल त्या क्षणी तुम्हाला वाटेल की हे जे स्टिम्युलस बाहेरनं येत आहेत ते आम्हाला कळत आहेत, समजू शकतायत, कुठल्याला जास्ती महत्त्व द्यायचं कशाला जास्ती महत्त्व नाही द्यायचं हे आम्हाला ठरवता येत आहे. आणि मग ह्या सगळ्या प्रोसेसमधून आत्ताच्या परिस्थितीला जो योग्य प्रतिसाद आवश्यक आहे तो सहजतेनं विदाउट क्रिएटिंग एनी स्ट्रेस दिला जाईल. त्यामुळे आम्ही मजेत राहू आणि मजेमध्ये स्वतःला सुरक्षित ठेवू शकू. नमस्कार.